हेलो व्यूअर्स, आज अपन या वीडियो में पुलिस भर्ती बाबत एक महत्वाचार जी आर आलेला है तो अपन पाहणार आहोत। कृपया असेच महत्वाचे वीडियोज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्वाचे वीडियोज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बघा हा जी आर आहे अति तात्काळ महत्वाचे 11 जून 2021 म्हणजे आजचाच हा जी आर आहे। विषय पहा, पुलिस भर्ती 2019 व्हेंडर निवडीबाबत। आता व्हेंडर निवडण्यात येणार आहे कारण अगोदर प्रक्रिया ही महापोर्टलद्वारे होणार होती, परंतु सगळ्यांना माहित आहे महापोर्टल आता नाही आहे, रद्द झालेली आहे, त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी व्हेंडर निवडीबाबत हा जी आर आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल या जी आरचे काय महत्त्व आहे ते। आता हे जे 5 व्हेंडर्स आहेत हे शासनाने निश्चित केलेले आहेत, तसेच त्यांची कार्यकक्षा व कार्यपद्धती ही सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। तुम्हाला या व्हेंडरची नावे आणि त्यांचे डिटेल्स इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतात। हे पहा, ॲपटेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, जिंजर वेब्स प्रायव्हेट लिमिटेड, मेटा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, असे हे 5 OMR व्हेंडर निवडले गेले आहेत। यापैकी कोणत्याही एका व्हेंडरची निवड त्या त्या विभागानुसार करण्यात येईल। आता ह्या व्हेंडरची निवड करण्यासाठी एक समिती असेल, त्या समितीकडून ह्या व्हेंडरची निवड करण्यात येईल। त्या समितीमध्ये कोणकोण असेल हे पहा, बृहन्मुंबईसाठी असेल तर पोलीस आयुक्त हे अध्यक्ष असतील, बाकी मग सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त इत्यादी प्रकारचे हे सदस्य असतील। अशाच प्रकारे ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर इत्यादी सर्व शहरांसाठी तशीच समिती गठीत केल्या जाईल आणि ती समिती ठरवेल त्या 5 व्हेंडर्सपैकी कोणत्या व्हेंडर्सला निवडायचे। आता ती समिती ज्या व्हेंडरला निवडणार आहे ती काही मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करणार आहे, जसे की त्या व्हेंडरचे प्रोफाईल, त्या व्हेंडरचा अनुभव, त्या व्हेंडरला ज्या घटकात काम करायचे आहे त्या घटकाबद्दल त्या व्हेंडरला पुरेसे ज्ञान आहे का, आणि पुलीस भरतीची परीक्षा ते व्हेंडर कशा पद्धतीने घेणार याबाबतचं स्पष्टीकरण, या सर्व गोष्टींना ध्यानात घेऊन व्हेंडरची निवड करण्यात येणार आहे। पण आपल्या सर्वांना माहीत आहे की पैशाचा खेळ चालतो व्हेंडर्सला निवडायला, तर कुणाकुणाला वाटतो पैशाचा खेळ व्हेंडर्सना निवडण्यासाठी चालतो त्यांनी कमेंट करून सांगा। महाराष्ट्र शासनाचा एक GR होता, त्या GR मध्ये व्हेंडर्सची कार्यकक्षा आणि कार्यपद्धती विस्तृतपणे नमूद केलेली आहे, तिचा त्या व्हेंडरने काटेकोरपणे अवलंब करावा। व्हेंडरची निवड झाल्यावर समितीचे जे अध्यक्ष असतील त्या व्हेंडरसोबत मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एक सामंजस्य करार करतील। त्या सामंजस्य करारामध्ये खालील मुद्दे समाविष्ट असतील, निवड झालेल्या व्हेंडरने महाआयटीकडून जो डेटा असेल तो डेटा घ्यावा, त्या डेटाचे समांतर आरक्षणनिहाय विश्लेषण करून तो डेटा प्रमुख घटकांना द्यावा। सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे आरक्षण आता रद्द झाले असल्याने त्यामधील किती उमेदवार EWS अंतर्गत येतात, किती खुल्या प्रवर्गात येतात हे निश्चित करावे। जर SCBC आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेले उमेदवार EWS अंतर्गत येऊ इच्छित असतील तर त्यांना EWS प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी 45 दिवसांची मुदत देऊन निश्चित एका संकेतस्थळावर अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी। SCBC आरक्षणाअंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता परंतु ते EWS मध्ये बसत नसतील किंवा त्यांना खुल्या वर्गातून फॉर्म भरायची इच्छा असेल तर त्यांना फीची जी 100 रुपये रक्कम असेल ती भरण्यासाठी सोय करून देण्यात येईल। व्हेंडर, परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक, OMR उत्तरपत्रिका इत्यादी वेळेच्या मर्यादेच्या आत तयार करतील, तसेच प्रश्नपत्रिका छापणे, वितरित करणे याबाबत गोपनीयता बाळगतील। परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका एकत्र करतील, मूल्यांकन करतील व प्रवर्गनिहाय निवड यादी तयार करतील। आता हा पॉईंट बघा महत्त्वाचा आहे, वर नमूद समिती प्रमुख यांनी म्हणजे जे समितीचे प्रमुख असतील, अध्यक्ष असतील, पोलीस भरतीच्या अनुषंगाने व्हेंडर निवड करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास दिनांक 30 जून 2021 पर्यंत न चुकता सादर करावा। म्हणजे ही व्हेंडर निवडीची प्रक्रिया 30 जूनपर्यंत कंप्लीट होणार आहे। मग आता परीक्षा कधी होईल, तर व्हेंडर निवडल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत परीक्षा होतील, म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।